विरा येथील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये जी दुर्घटना घडली ती भयावह अशी होती, म्हणजे भयानक प्रकार घडला। 13 कोरोना रुग्णांचा अक्षरशः होरपलून मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर त्याची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली। रुग्णांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्याबरोबरच त्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये जी काही रुग्णालयांची दयनीय अवस्था आहे त्याचाही आढावा घेतला। त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या एकूणच प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत आणि त्याच्यानंतर पूर्णतः मंत्र्यांची धावाधाव सुरू झाली, म्हणजे अगदी विरोधी पक्षनेत्यांपासून तर सर्वपक्षीय मंत्री आणि आमदार हे विरारमध्ये येऊन गेले आहेत। पालघर जिल्ह्याची अवस्था जी रुग्णालयांची आहे ही अत्यंत वाईट आहे, म्हणजे इथे खाटांचा तुटवडा आहे, म्हणजे आत्ताची परिस्थितीमध्ये एकही कॉट कुठेही उपलब्ध नाही, सगळी रुग्णालय ही फुल आहेत, कुणाचीही व्यवस्था आता हा जिल्हा करू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। इथे इंजेक्शनचा तुटवडा आहे, इथे ऑक्सिजनचा तुटवडा आहे, इथे सगळ्याच गोष्टींचा तुटवडा आहे आणि या निमित्ताने आता सर्वांचंच लक्ष हे पालघर जिल्ह्यावर लागलेलं आहे। त्यातून ज्या काही घटना घडत आहेत त्या भयावह अशाच आहेत। वाडा तालुक्यात एक घटना घडली की वाडा तालुक्यातील डाहे आंबातवाडा येथील एका मुलीचं लग्न हे जळगाव मधील मुलाशी ठरलं, इथून वराड हे थेट जळगावला पोहोचलं आणि तिकडनं कोरोना पॉझिटिव्ह होऊन आलं। त्याच्यामध्ये मुलीचे वडील संतोष भोवर वय वर्ष 46 आणि त्यांचा मित्र संजय सालकर वय वर्ष 38 या दोघांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला। अशा मृत्यू रोज होत आहेत आणि तरीही लोक सुधारायला तयार नाही आणि सरकार काही पालघर जिल्ह्याकडे लक्ष द्यायला तयार नाही, म्हणजे चव्हार मोखाडा विक्रमगड वाडा या 4 तालुक्यांची अवस्था ही भयावह अशी आहे, म्हणजे रुग्णांनी आता जायचं कुठे हा मोठा प्रश्न आहे। आणि म्हणून जिल्ह्याची नेमकी आत्ताची परिस्थिती काय, जिल्ह्यामध्ये आता एकूण किती रुग्ण आहेत हे आपण पाहणार आहोत। पालघर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 437,198 एवढ्या चाचण्या झालेल्या आहेत, म्हणजे साधारणतः 30-32 लाख लोकसंख्येचा हा छोटासा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 437,198 एवढ्या चाचण्या झालेल्या आहेत। त्याच्यापैकी 359,89 चाचण्या ह्या निगेटिव्ह आहेत, म्हणजे जवळपास 82% चाचण्या ह्या निगेटिव्ह आलेल्या आहेत, म्हणजे समाधानाची बाब आहे। फक्त 18% उरलेले जे आहेत त्याच्यापैकी काही 1,496 यांचे जे सॅम्पल रिपोर्ट जे होते ते आलेले नाहीत किंवा ते गहाळ झालेले आहेत, म्हणजे अवॉइडेड सॅम्पल म्हणून 1,496 दाखवले जातात। आणि त्याच्यानंतर मृत्यूंचा जो आकडा आहे तो आहे पालघर जिल्ह्यामधला 1,415, म्हणजे साधारणतः 1.89% एवढ्याच लोकांचा इथे मृत्यू झालेला आहे। खरं तर सर्वात जास्त मृत्यू हे वसई विरार महानगरपालिकेमधल्या जिल्ह्यामध्ये, तिथे 999 वर आकडा जाऊन पोहोचलेला आहे। उरलेले 416 हे ग्रामीण भागातले, म्हणजे वाडा जव्हार मोखाडा डहाणू पालघर वसई विक्रमगड इथे जे हे 8 तालुके आहेत, एक वसई विरार महानगरपालिका वगळता जो काही ग्रामीण भाग आहे तिथले मृत्यूदर हा खूप कमी आहे। 416 लोकांचा फक्त आतापर्यंत मृत्यू झालेला आहे आणि पेशंट बरे व्हायची संख्या आहे ही खूप मोठी आहे, म्हणजे कोणी घाबरून जायचं कारण नाही आहे। ज्यांना कोरोना झालाय त्यांनी अजिबात घाबरू नये, इथे बरे होणाऱ्यांची संख्या ही खूप मोठी आहे। आता ज्यांना कोरोना झालेला नाही त्यांनी आता जपून वागणं गरजेचं आहे, कारण जी होणारी गर्दी कुठलेही नियम न पाळता बेजबाबदारपणे जे वागणं आहे ते आता सगळ्यांच्या अंगास येणार आहे। कारण आतापर्यंत आरोग्य यंत्रणा ही व्यवस्थित काम करत होती, आता आरोग्य यंत्रणेच्या हाताबाहेर सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत, म्हणजे एका कॉटवर 4-4 रुग्ण झोपून त्यांना उपचार करावे लागलेले आहेत। अगदी भरती झालेली नाही, आता नवीन भरती जेव्हा होईल त्याच्यामध्ये काही स्टाफ भरला जाईल त्यावेळेस, पण आता आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर नाही आहेत, नर्सेस नाही आहेत, वॉर्ड बॉय नाही आहेत, सगळ्याची वानवा आहे। आणि प्रत्येक ठिकाणचे जे फोटो येतात इथे खूप घाण आहे, इथे अस्वच्छता आहे, मात्र कोविड सेंटरमध्ये कुठेही शिपाई नाही आहेत, कुठेही तिथे वॉर्ड बॉय नाही आहेत, तिथली कुठलीही सुधारणा होण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत आता काही लोक। आणि म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे, म्हणजे ज्यांना कोरोना झालाय त्यांनी घाबरू नये, कारण घाबरल्यानंतर खूप लोकांचा मृत्यू झाल्याची उदाहरण आहे। मात्र ज्यांना कोरोना झालेला नाही त्यांनी मात्र घाबरायला हवं, तुम्हाला कोरोना होऊ नये याच्यासाठी काळजी घ्यायला हवी। त्याचं कारण असं की त्याच्यानंतर नातेवाईकांची जी ससे होलपट होते ती बघितल्यानंतर ज्यांचा कोरोना झालाय त्यांचा त्याच्यामध्येच अर्धा जीव निघून जातो, आणि म्हणून सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे। एकूण पॉझिटिव्हची संख्या जी आहे पालघर जिल्ह्याची ती आहे
74,669 म्हणजे आतापर्यंत 74,669 लोकांचे जे रिपोर्ट आहेत ते पॉझिटिव्ह आले होते. ही संख्या 17% आहे. जेवढ्या चाचण्या झाल्या त्याच्यापैकी 17% लोकांना कोरोना झाला होता. एकूण ज्या चाचण्या आहेत त्याच्यापैकी 17% लोकांना झाले, म्हणजे बाकीच्या लोकांना कुठेही तो कोरोना पॉझिटिव्ह ते झालेले नाही आहेत. त्याच्यापैकी 57,224 लोक ही बरी होऊन घरी गेलेली आहेत. 76.63% लोक ही बरी होऊन घरी गेली आहेत. आणि त्याची सर्वात जास्त बरं होण्याची संख्या ही ग्रामीण भागातली आहे. वसई विरार मध्ये खूप मोठी संख्या आहे. मतलब बरं होण्याची जी संख्या आहे ती ग्रामीण भागात मोठ्या संख्येने आहे. आणि त्यामुळे कोरोना झालेला रुग्ण हा 100% बरा होईलच याची खात्री बाळगा. आणि म्हणून आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. जवळजवळ 57,224 लोक बरी होऊन घरी गेलेले आहेत आणि 1,415 लोकांचा मृत्यू झालाय. 1.89%. आता जवळपास 16,030 लोकांवर उपचार सुरू आहेत. एकूण जे कोरोना पेशंट्स होते त्याच्यापैकी 21% लोकांवर आता उपचार सुरू आहेत. आणि त्यांची सगळ्यांची परिस्थिती ही अत्यंत चांगली आहे. आतापर्यंत ज्या केसेस आहेत म्हणजे रोजच्या डेली केसेस ज्या होत आहेत त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसते. आजच्या आहेत 1,689. ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्याच्यामध्ये 867 संख्या ही वसई विरार महानगरपालिकेची आहे. आज 23/4/21 रोजी 1,689 एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडलेले आहेत. बाकीची जी आकडेवारी जी येते ती काही आकडेवारी दाखवली जात नाही, शासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचली जात नाही. ज्यांना कोरोना झाला ते बाहेरच्या ठिकाणी उपचार घ्यायला जातात. अगदी सुरत, वापी किंवा पालघर जिल्ह्याच्या बाहेर ठाणे, मुंबई, पुणे, अगदीच नाला सोपाऱ्यापासची लोक कल्याणपर्यंत जाऊन पोहोचलेली आहेत. आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात बाहेर जाणाऱ्यांची संख्या जी आहे ती याच्यामध्ये समाविष्ट नाही. आणि म्हणून आता 1,689 एवढी आकडेवारी आपल्याला दिसते. डहाणू तालुक्याची जी परिस्थिती आहे म्हणजे आतापर्यंत तिथे पॉझिटिव्हची संख्या होती 3,581 आणि त्यातले 2,800 लोक ही बरी झालेली आहेत. आता आज जी केसेस आहेत ते 98 आहेत. 47 लोकांचा मृत्यू झालाय आणि 734 लोकांवर उपचार सुरू आहेत. हे आहे डहाणू तालुक्याचं. जव्हार तालुक्यामध्ये ही रुग्ण वाढत आहेत. आज 66 रुग्णांची तिथे नोंद झालेली आहे. 2,780 1,494 रुग्ण बरे झालेले आहेत. जव्हार तालुक्यामध्ये 32 रुग्णांचा मृत्यू झालाय आणि 1,254 या ऍक्टिव्ह केसेस आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. म्हणजे जव्हार सारख्या ठिकाणी 1,254 लोकांवर उपचार सुरू आहेत. हे अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. मोखाड्यामध्ये 1,701 लोकांना कोरोना झाला होता, त्याच्यातली 445 लोक ही बरी झालेले आहेत. आता 240 लोकांवर उपचार सुरू आहेत. 16 लोकांचा मृत्यू झालाय आणि आज 84 लोक पॉझिटिव्ह आलेले आहेत. 84 रुग्णांवर आता पुन्हा उपचार हे केले जातील. पालघर तालुक्यामध्ये 14,404 एकूण रुग्ण झाले होते. त्याच्यापैकी 11,242 रुग्ण हे बरे झालेले आहेत. आजची जी घटना आहे, आज 377 लोकांवर कोरोना पॉझिटिव्हच्या चाचण्या ह्या पॉझिटिव्ह आलेल्या आहेत आणि 185 लोकांचा मृत्यू झाला. म्हणजे पालघर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मृत्यू झालेले 185 आणि 2,977 लोकांवर आता विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तलासरी हा छोटा तालुका आहे. आता तिथे 735 एकूण पॉझिटिव्ह केसेस होते. त्याच्यापैकी 481 लोक बरी झालेले आहेत. आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झालाय. आज 44 रुग्णांची नोंद झालेली आहे आणि 247 लोकांवर तिथे उपचार सुरू आहेत. वसईच्या ग्रामीण भागामध्ये 1,680 लोकांना आतापर्यंत कोरोना झाला होता. त्याच्यापैकी 1,450 लोक ही बरी झालेले आहेत. 174 लोकांवर उपचार सुरू आहेत. एकूण मृत्यूंची संख्या 56 आहे आणि आज 50 लोकांना पॉझिटिव्ह रिपोर्ट दिले गेले आहेत. विक्रमगडमध्ये 968 एकूण संख्या, त्याच्यापैकी 665 लोक बरी झालेले आहेत. 290 रुग्णांवर आता उपचार सुरू आहेत आणि 47 रुग्णांची आज रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. 13 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. वाडा तालुक्यामध्ये 2,385 एकूण पॉझिटिव्ह संख्या होती. त्याच्यापैकी 2,056 लोक ही बरी झालेले आहेत. 269 लोकांवर उपचार सुरू आहेत. 60 लोकांचा आतापर्यंत तिथे मृत्यू झालेला आहे आणि 59 ह्या आजच्या केसेस आहेत. म्हणजे आज 59 लोक ही पॉझिटिव्ह आलेले आहेत. वसई विरार मनपामध्ये एकूण रुग्णसंख्या होती 47,435, त्याच्यापैकी 36,591 बरे झालेले आहेत आणि 9,845 एवढ्या रुग्णांवर वसई विरार मनपामध्ये आता उपचार सुरू आहेत. 9,845 ही संख्या खूप मोठी आहे. सर्वात जास्त पालघर जिल्ह्यामध्ये जे रुग्ण आहेत ते वसई विरार महानगरपालिकेमध्ये. तिथे आतापर्यंत 999 मृत्यू झाल्याचं दाखवलं जात आहे आणि 867 लोक आज
पॉझिटिव्ह आलेली आहे. जी एकूणच जर आकडेवारी जर आपण बघितली तर सर्वात जास्त आकडेवारी ही वसई विरारचे 82% हा निगेटिव्ह रेट आहे. आपल्याकडे 82% आत्तापर्यंत निगेटिव्ह आलेली आहे. 1.89% लोकांचा मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये वसई विरार जास्त आहे. आणि 17% लोक ही पॉझिटिव्ह आहेत, 21% लोक ही उपचार घेत आहेत. मृत्यूचा दर हा अत्यंत कमी आहे. म्हणजे इतर जिल्ह्यांमध्ये जर आपण बघितलं तर मृत्यू दर हा सातत्याने वाढत आहे. पालघर जिल्ह्यामध्ये मात्र मृत्यू दर रोखण्यामध्ये आरोग्य यंत्रणेला यश आलेलं आहे. म्हणून कुणीही घाबरू नका, मात्र काळजी घेणं हे सर्वांनी गरजेचं आहे.